नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते. यावेळच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं, नागपूरमधल्या काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झालेला आहे. नायब तहसीलदारांची सदर पोलीस ठाण्यात तक्रार आहे. न्यायालयाच्या आदेशाची वस्तुस्थिती लक्षात न घेता स्वतःच्या ट्विटरवरून दिशाभूल करणारा मजकूर अपलोड केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद सुद्धा करण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी हर्ष महाजन यांच्याकडून. हर्ष, नेमकं काय झालंय? यांनी आपल्या नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर अशा प्रकारचे एक मजकूर टाकलंय की त्यामुळे दिशाभूल होईल, तर त्याबद्दल तहसीलदारांची एक सदर पोलिसांनी त्यांच्या नावे एक कंप्लेंट दिलेली आहे. सदर दिशाभूल करणारा असा कोणता मेसेज ट्विटर अकाउंट वरून टाकण्यात आलाय हर्ष? नेमकी काय दिशाभूल करणारा मेसेज आहे? अद्यापही ते कळलं नाही आहे, बट त्याबद्दलची माहिती आता प्रसारित होईल. निश्चित, धन्यवाद हर्ष. तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता. दिशाभूल करणारा मेसेज जो आहे तो ट्विटर अकाउंट वरून टाकण्यात आला आणि हाच आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हटलं जात आहे. नाना पटोले यांच्या विरोधात आता या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल झाली आहे. काय कारवाई होते आणि कधी कारवाई होते हे पाहणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे. या महत्वाच्या घडामोडीनंतर आता बातम्या पाहणार आहोत सुपरफास्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज माढा मतदारसंघासाठी अकलूजमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या व्यासपीठावर विजयसिंग मोहिते पाटील, सुधाकर परिचारक सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यामुळे मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.